सांगलीतल्या ऊस दराची बैठक निष्फळ ठरलेली आहे आणि बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नाही आहे, त्यामुळे राजू शेट्टी आता संतप्त झाले. अन्य साखर कारखान्यांवर उद्यापासून आपण आंदोलन करू असा इशारा आता राजू शेट्टी यांनी दिला आहे. सांगलीमधनं ही मोठी अपडेट. ऊस दराची बैठक होती, मात्र त्यामध्ये कोणताही निर्णय झाला नाही आहे, काहीही निष्पन्न झालं नाही आहे आणि त्यामुळेच राजू शेट्टी चांगले संतप्त झाले आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.